कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 3/21 मध्ये आम्ही त्यातल्या संशयित आरोपी आणि संशयित इसम यांच्या घरांच्या झडत्या घेण्यासाठी आम्ही जळगावला गेलो होतो. जाताना एक ACP, एक PI आणि 6 API PSI आणि इतर एकूण 35 एक स्टाफ होता. आणि आम्ही आमच्या सरकारी वाहनाने जळगाव येथे गेलो होतो. या गुन्ह्यातले जे या हा गुन्हा साधारण 29 आरोपींवर हा गुन्हा दाखल आहे आणि त्यातल्या काही आरोपींच्या घराच्या झडत्या घ्यायच्या होत्या, त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. आणि काही संशयित इसम होते, त्यांच्या पण घरांच्या झडत्या घ्यायच्या होत्या. तर त्याप्रमाणे आम्ही घरांच्या झडत्या घेतलेल्या आहेत. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स मिळालेली आहेत आणि ती ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेली आहेत. आणि आता याच्यापुढे त्या डॉक्युमेंट्सवरनं आपण पुढचा तपास करणार आहोत. मॅडम, हा नेमकं गुन्हा काय आहे, कोण कोण यामध्ये आरोपी आहे, गुन्ह्याचं काय स्वरूप आहे आणि कधी रजिस्टर्ड आहे आपल्याकडे? ऍक्च्युली गुन्हा हा रजिस्टर्ड झालेला आहे आपल्याकडे 21 मध्ये, जानेवारी 21 मध्ये रजिस्टर्ड झालेला आहे. तो आपल्या इथे यातला फिर्यादी आहे, त्याला एका इथे बोलवलं होतं आरोपींनी पुण्यामध्ये. ऍक्च्युली आरोपी सगळे जळगावचे आहेत, फिर्यादी देखील जळगावचा आहे. आणि त्या आरोपींनी यांना फिर्यादीला इथे बोलवलं होतं आणि त्या एका संस्थेच्या संदर्भाने हा वाद आहे त्यांच्यामध्ये आपसात. आणि त्याचे डॉक्युमेंट्स घेण्यासाठी पुण्याला बोलवलं होतं. मग त्या फिर्यादी इथे आल्यानंतर आरोपींनी त्याला किडनॅप केलं, एका घरामध्ये ठेवलं आणि मग तिथून त्याच्याकडनं त्याला त्रास दिला, हॅरॅसमेंट केली आणि त्याच्याकडनं खंडणी उकळण्यात आलेली आहे, अशी एकंदर तक्रार आहे. आणि त्याच अनुषंगाने यातले अनेक जे आरोपी आहेत त्यांच्यावर यापूर्वी देखील बरेच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे याच्या या गुन्ह्याचं स्वरूप आणि आधी दाखल झालेले गुन्हे याच्यावरनं ध्याला यातल्या 9 आरोपींना मोका लागलेला आहे आणि त्या मोक्याचा तपास माझ्याकडे आहे. ऍक्च्युली हा कोथरूडचा गुन्हा आहे पण तो मोका लागल्यामुळे तो तपास इकडे देणार. अजून काही लोकांना मोका लागण्याची शक्यता आहे? आता तपासात निष्पन्न होईल. कोणी राजकीय व्यक्ती? आरोपींची नावं काय आहेत? नाही, सगळे तर आरोपी, भरपूर आरोपी आहेत, 29 आरोपी आहेत, तर तुम्हाला माहिती आहे आरोपींची नावं. परंतु तपास आहे, गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत. आता तपासांती किती आरोपी निष्पन्न होतात, काय होतात, हे आत्ता आपण सांगू शकत नाही. परंतु याच्यावर मोठ्या प्रमाणात आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे. महाजनांच्या घरी तुम्ही गेला होता, तिथं काही झाडा? नाही, महाजन साहेबांच्या घरी आम्ही गेलो नव्हतो. इथले जे आरोपी आहेत, आरोपी काही 2-3 आरोपी आहेत, जे मेन आरोपी आहेत, त्यांच्या घरी गेलेलो होतो आणि तिथे आम्हाला काही पुरावे मिळालेले आहेत. तपास चालू आहे आता, आपण या इतका पुढे गेलेला नाहीये तपास. अजून तपासांती आपल्याला सांगता येईल. या आरोप काय केले? मोकाचे जे आरोपी आहेत किंवा ज्यांना मोका लागला आहे त्यांच्यामध्ये गिरीश महाजन यांचं नाव आहे का? जर ते नसेल तर जे 9 आरोपी आहेत ज्यांच्यावरती मोका लावण्यात आलेला आहे त्यांचा थेट या गुन्ह्याशी काय संबंध आहे किंवा खंडणी अपहरणामध्ये त्यांची थेट इन्व्हॉल्वमेंट? हे बघा ना, आता तपास, मोक्याचा तपास चालू आहे. आत्ता आपण, मी तुम्हाला आत्ता या गोष्टीमध्ये काहीच सांगू शकत नाही कारण का तपास चालू आहे. उद्या तपासात आणखीन काही नवीन निष्पन्न होईल, त्यामुळे हे हा सगळा तपासाचा भाग आहे, त्यामुळे आत्ता त्याच्यावर न सांगणं उचित आहे. ठीक. किती कागदपत्र जप्त केलीत आणि ती कुणाच्या कस्टडीतून जप्त केलीत? जिथे संस्थेचा तपास म्हणजे संस्थेत असायला हवी होती तिथे ती नव्हती असं समजते, तर नेमकी काय माहिती साधारण किती? यातले जे आरोपी आहेत त्यांच्याकडनं, म्हणजे जे मेन आरोपी आहेत त्यांच्याकडनं आपण जप्त करण्यात आलेली आहे. साधारण क्वांटम किती आहे? भरपूर आहे असं सांगू शकत नाही. भरपूर डॉक्युमेंट आहेत, आपण त्याचा अजून एवढा असं एकदम किती आहेत हे सांगू शकणार नाही, पण अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत.